प्लीज सबस्क्राईब थँक्यू मुलांनो कसे आहात धमाल करताय ना खूप खेळा खूप मजा करा आज आपण पल्सेस म्हणजेच लेग्युम्स यांना मराठीत म्हणतात डाळी किंवा कडधान्य याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया लेग्युम्स म्हणजे शेंगा ज्या झाडांना शेंगा येतात त्यांना लेग्युम्स म्हणतात म्हणजेच बीन्सचा प्रकार या शेंगांमध्ये दाणे असतात ते दाणे जर आपण फोडले तर त्याचे दोन सारखे भाग होतात म्हणून त्याला म्हणतात द्विदल धान्य आणि हे दोन भाग वाळवल्यावर जे होतं त्याला आपण डाळी म्हणतो द्विदलमधील दल या शब्दावरून डाळ हा शब्द आलाय कडधान्य म्हणजे कटधान्य आपण पाहिलं या धान्याचे दोन सारखे भाग होतात म्हणजेच ते कट होतात म्हणून त्याला कट धान्य किंवा कडधान्य असं म्हटलं जातं यांनाच स्प्राउट्स किंवा मोड येणारी धान्य असंही म्हटलं जातं थोडा ओलावा मिळाला की यांना कोंब फुटतो त्यालाच म्हणतात मोड येणं याच्यामध्ये प्रथिनं खूप मोठ्या प्रमाणात असतात प्रोटीन्स ती पचायला हलकी व्हावी म्हणून मोड आणतात सोयबीन याला मराठीत म्हणतात सोयाबीन सोयबीन चवळीच्या पांढऱ्या दाण्यांवर एक काळा डॉट असतो तो आपल्या डोळ्यासारखा दिसतो म्हणून त्याला ब्लॅक आईड पीज असं म्हणतात चवळीचे आपण उसळ करून खातो चवळीच्या झाडावर कुठलाही रोग पडत नाही त्यामुळे त्याला कुठलाही पेस्टिसाइड किंवा कीटकनाशक वापरावं वा लागत नाही अटक मटक चवळी चटक चवळी लागे गोड गोड जिभेला आले फोड फोड हे गाणं ऐकलंय का तुम्ही ब्लॅक आईड पीज याला मराठीत म्हणतात चवळी ब्लॅक आईड पीज याला मराठीत बोलतात चवळी ब्लॅक ग्रॅम याला मराठीत म्हणतात उडीद उडदाचे पापड खाल्ले की नाही तुम्ही कुर्रम कुर्रम मजेदार लज्जतदार तर उडदाच्या डाळीपासून आपण पापड बनवतो वडे बनवतो आणि उडदाच्या डाळीची आपण भाजी सुद्धा करतो ब्लॅक ग्रॅम याला मराठीत म्हणतात उडीद ब्लॅक ग्रॅम याला मराठीत बोलतात उडीद ग्रीन ग्रॅम याला मराठीत म्हणतात मूग मुगाच्या डाळीची आपण उसळ करून खातो किंवा त्याच्या पिठापासून आपण मुगाची भजी पण बनवतो ग्रीन ग्रॅम याला मराठीत म्हणतात मूग ग्रीन ग्रॅम याला बोलता मराठीत मूग चिकपीज म्हणजे चणे हे हिरवे पांढरे आणि काळे या तीन रंगात येतात पांढऱ्या चण्यांना काबुली चणे म्हणतात हिरवे चणे आणि काळे चणे यांना हरभरे म्हणतात यांची आपण उसळ करून खातो हरभऱ्याच्या पीठाला बेसन पीठ म्हणतात त्याची भजी सर्वांनाच आवडतात हो की नाही चिक पीज याला म्हणतात चणे चिक पीज याला मराठीत म्हणतात मेथी मेथीच्या हिरव्या पानांची आपण भाजी करून खातो मेथीचे दाणे आपण फोडणीमध्ये वापरतो मेथीच्या दाण्यांचं पीठ करून आपण त्याच्या भाकरी पण बनवतो दोन मुख्य पिकांच्या मध्ये आंतरपीक म्हणून मेथी पेरली जाते ग्रीक याला मराठीत म्हणतात मेथी याला मराठीत बोलता मेथी हॉर्स ग्रॅम याला मराठीत म्हणतात याला हॉर्स ग्रॅम म्हणतात कारण ते घोड्यांचं मुख्य अन्न आहे हॉर्स ग्रॅम याला मराठीत बोलता कुळीत <coughs> किडनी बीन्स याला मराठीत म्हणतात राजमा राजमा याचा आकार आपल्या किडनीच्या आकारासारखा असतो म्हणून त्याला किडनी बीन्स असंही म्हणतात पंजाबमध्ये राजमा चावल ही अतिशय आवडीने खाल्ली जाणारी डिश आहे किडनी बीन्स याला मराठीत म्हणतात राजमा किडनी बीन्स याला मराठीत बोलतात राजमा मॉथ याला मराठीत म्हणतात मटकी पाहिली का तुम्ही मटकी छोटेसे दाणे मोड आलेले त्याची आपण उसळ करून खातो आवडते की नाही मटकीची उसळ तुम्हाला मॉथ याला मराठीत म्हणतात मटकी मात याला मराठीत बोलता मटकी पीजन पीज याला मराठीत म्हणतात तूर पीजन पीज याला मराठीत बोलता तूर रेड लेंटील याला मराठीत म्हणतात मसूर ही वेगवेगळ्या रंगात येते लाल पिवळी काळी आणि तपकिरी याची आपण उसळ बनवून खातो रेड लेंटील याला मराठीत म्हणतात मसूर रेड लेंटी, याला मराठीत बोलतात मसूर थँक्यू प्लीज सब्सक्राइब